चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील दारू दुकानांचे स्थानांतरण करताना पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला हेतुपुरस्सर चुकीचे अहवाल पाठविले, असा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी करीत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, रामनगरचे ठाणेदार राजेश मुळे, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांची नावानिशी व पुराव्यासह नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्या आधारावर अहवालाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन महानिरीक्षक दोर्जे यांनी देशमुख यांना दिली. चंद्रपूर शहरातील दुकानाच्या स्थानांतराचा मुद्दा मोठा गाजत आहे. माहितीच्या अधिकारातून स्थानांतरणाची घेतलेल्या माहितीत अनेक संशयात्मक व वादग्रस्त मुद्दे समोर आले, त्यामुळे जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख, इमदाद शेख, अमोल घोडमारे यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सिव्हिल लाईन्स नागपूर येथील नागपूर ग्रामीण परिक्षेत्राच्या कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक दोर्जे यांची प्रत्यक्ष भेट घेत सर्व वादग्रस्त अहवालाची प्रत देत कारवाईची मागणी केली. अहवालाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पोलीस महानिरीक्षक दोर्जे यांनी दिले. चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये देशी दारू दुकानांचे स्थानांतराला मंजुरी देताना पोलीस विभागाकडून जे अहवाल पाठवण्यात आले, मग ते नागभीड पोलीस स्टेशन असेल, गणतंत्र पोलीस स्टेशन असेल, चंद्रपूर शहरातील शहर पोलीस स्टेशन किंवा रामनगर पोलीस स्टेशन असेल, या ठाणेदारांनी चुकीचे दिशाभूल करणारे अहवाल जाणीवपूर्वक पाठवले. नियम डावलून दारू व्यावसायिकांना मदत करण्यासाठी हे अहवाल पाठवण्यात आलेले आहे. माहितीच्या अधिकारातून आम्ही या सर्व अहवालाच्या प्रती मिळवल्या आणि याची लेखी तक्रार, कारण की याच्यामध्ये ठाणेदारांसोबत पोलीस अधीक्षक अरविंद साळवे साहेब यांनी सुद्धा चुकीचे अहवाल तयार करून दारू दुकानदारांची, दारू व्यावसायिकांची नियम धाब्यावर बसून मदत केलेली आहे. या सर्व अहवालांची प्रत आम्ही या नागपूर ग्रामीण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री छेरिंग दोर्जे साहेब यांना या सर्व अहवालांची प्रत दिली आणि काल त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आम्ही याबाबत लेखी तक्रार केली. कितीही मोठा अधिकारी असला तरी चुकीचे काम केले असेल त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, कठोर कारवाई करू, सर्व अहवालाची चौकशी करू, असा आश्वासन आम्हाला दोर्जे साहेबांनी दिलेला आहे. या ठिकाणी नागपूर रोडवर दारू दुकानाच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या महिलांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. मंडप काढण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असताना पोलिसांनी रामनगर पोलीस स्टेशनने मंडप ताब्यात घेतला, खुर्च्या ताब्यात घेतल्या, ही बेबंदशाही, ही दडपशाही फक्त एवढ्यासाठीच आहे कारण की पोलीस विभागातील छोट्या मोठ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, कलेक्टर ऑफिसच्या कलेक्टरपासून तर सगळ्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये काय केलं आहे, कोणी कोणी किती किती पैसे घेतले आहे, योग्य वेळी आम्ही ईडीकडे सगळ्या अधिकाऱ्यांची कलेक्टरपासून एसपीपर्यंत तक्रार करणार आहोत, पुरावे सादर करणार आहोत. शांततेने आंदोलन करणाऱ्या महिलांच्या विरुद्ध बेबंदशाही करणाऱ्यांना, दारू दुकान नको तिथे वाटणाऱ्यांना, नियम डावलून दारू व्यावसायिकांची मदत करणाऱ्यांना हा सगळा प्रकार महागात पडेल, हा जनविकास सेनेचा इशारा आहे.